मित्रांनो, शेती हा फक्त दोन अक्षराचा शब्द आहे, त्याचबरोबर शेती हा कधी न संपणारा व्यवसाय तो सुद्धा आहे। परंतु शेती करत असताना, शेती हा व्यवसाय करताना शेतकऱ्यांना किती नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो, शेतकऱ्यांची किती हालअपेष्ट होतात हे फक्त शेतकरी आणि शेतकऱ्यांचं कुटुंब आपल्याला सांगू शकतं। तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की शेती, शेतकरी आणि आमचा त्या ठिकाणी काय संबंध? तर मित्रांनो, संबंध आहे, आणि हा संबंध कसा आला हे सुद्धा मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर मित्रांनो, आताचा कालचा विषय आहे, महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला, बऱ्याच ठिकाणी गारपीट सुद्धा झाली आणि बऱ्याच ठिकाणी विजांचा कडकडाट सुद्धा आपल्याला ऐकायला मिळाला। तर मित्रांनो, शिपोरा बाजार हे एक महाराष्ट्रातील मराठवाड्यातील गाव आहे। शेतकरी शेतामधून घरी येत असताना अचानक पाऊस सुरू झाला, अचानक गारपीट सुरू झाली आणि त्या ठिकाणी एक वीज सुद्धा कडकडली। तर या विजेच्या कडकडामध्ये त्या शेतकऱ्यांचा जागीच त्या ठिकाणी मृत्यू झाला। एखाद्या वेळेस जर आपल्या घरामधील कर्ता पुरुष गेला तर घरामधील जे सदस्य आहे या सदस्यांना किती संकटांचा सामना करावा लागतो हे फक्त शेतकरी कुटुंबच त्या ठिकाणी मित्रांनो सांगू शकतं। तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की याचा आणि आमचा काय संबंध? तर मित्रांनो, संबंध आहे। हा संबंध कसा आला मित्रांनो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहे। परंतु मित्रांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहावे। आणि मित्रांनो, या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतीविषयक योजनेचे व्हिडिओ, शासकीय माहितीचे GR आपण देत असतो, याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळावं, प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा मित्रांनो, हाच हेतू या आपल्या युट्यूब चॅनलचा आहे। त्यामुळे मित्रांनो, याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचावे म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना पेरणीपासून तर काढीपर्यंत किती मेहनत करावी लागते, किती नैसर्गिक संपत्तीचा सामना करावा लागतो हे मित्रांनो शेतकरी सांगू शकतो। एखाद्या वेळेस शेतकरी आपल्या शेतामधील पिकाला पाणी देत आहे आणि त्यावर शेतकऱ्यांना एखाद्या वेळेस असं नैसर्गिक संकट येऊन पडतं की शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी जागीच दुर्दैवी मृत्यू होतो। आणि हा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या सदस्य जे आहे, जे घरातील सदस्य आहे, त्यांचा किती संकटाचा सामना करावा लागतो हे फक्त त्या ठिकाणी ते सदस्य सांगू शकतात। शेतकऱ्यांच्या पेरणीपासून तर काढणीपर्यंत शेतकऱ्यांना किती खर्च येतो आणि खर्च जर आलाच आणि जेमतेम शेतकऱ्यांच्या घरामध्ये हे पीक येतं आणि पीक येताना येतं शेतकऱ्यांच्या दारावर त्या ठिकाणी सावकार येऊन बसलेला असतो की बाबा आता तुम्ही शेतामधील पीक काढलं, आता माझ्या पैशाची भरपाई करा। अरे जेमतेम त्याला ते पीक विकत द्या आणि पीक विकलंच त्याच्या हातावर किती पैसे येतात हे फक्त उरते ते फक्त 93 रुपये। शेतकऱ्यांच्या पिकवणीपासून खतापर्यंत, बी बियाण्यापर्यंत आणि काढणीपर्यंत त्या ठिकाणी जर बेरीज केली तर शेतकऱ्यांच्या हातावर फक्त 93 रुपये उरतात। तर याच 93 रुपयांमध्ये शेतकऱ्यांचा घरखर्च चालतो, शेतकऱ्यांच्या मुलाचं शिक्षण चालतं, दवाखाने सुख दुःख त्या ठिकाणी सुद्धा चालतं। तर तरी शेतकरी त्या ठिकाणी नाराज होत नाही की बाबा तुम्ही आलेस तर जेवण करा, चहा प्या, हेच होत नाही। तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील पीक पेरण्यासाठी आपल्या बँकेकडून पीक कर्ज घेतलेलं असतं, तर हे पीक कर्ज भरावं म्हणून बँकेतील कर्मचारी सुद्धा तकाता लावतात की साहेब तुम्ही आता आलात तर जेवण करा, चहा पाणी करा, तुमचं कर्ज मी नक्कीच भरतो, एवढा सल्ला सुद्धा शेतकरी त्या ठिकाणी देत असतो। आणि मित्रांनो, आपण जर एखाद्या वेळेस बाजारात मार्केटमध्ये गेलो तर एखाद्या दुकानदाराकडून त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा भावबाजी करत नाही, उलट त्या ठिकाणी आपण त्या दुकानदाराला टिप सुद्धा देतो। परंतु मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही मार्केटमध्ये जर गेला, एखादा शेतकऱ्याने जर भाजीपाला आणला असेल तर 10 रुपयाची गड्डी तुम्ही त्या ठिकाणी 5 रुपयात मागता। तर मित्रांनो, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना किती मेहनत करावी लागते, त्याचबरोबर फवारणीचं औषधाचा जर विचार केला तर किती महागड आहे, त्यातच शेतकऱ्यांसोबत तुम्ही त्या ठिकाणी बार्गेनिंग करता। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा फक्त एकच प्रयत्न की शेतकरी जर जगला तर जग टिकेल। शेतकऱ्याला नाव दिलं आहे जगाचा पोशिंदा। परंतु मित्रांनो, शेतकरी ज्यावेळेस शेतातील आपल्या पिकाची मळणी करतो, जे चांगली खालचं धान्य आहे ते धान्य खरी ठेवतो आणि जे चांगलं धान्य आहे हे मार्केट नेतो। कारण की चांगलं धान्य जर मार्केटमध्ये नेलं तर आपल्याला चांगला भाव मिळेल, चांगला भाव मिळाला तर 2 पैसे शिल्लक मिळतील, आपल्यावरचं कर्ज त्या ठिकाणी नील होईल, आपला मुलगा चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेईल, हे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी वक्तव्य असतं। परंतु मित्रांनो, होतं काय, शेतकऱ्यांच्या पिकाला भावच मिळत नाही, त्यामुळे 2 पैसे शिल्लक शेतकऱ्यांना मिळणार कसे? त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जो लागलेला खर्च आहे ह्या खर्चाची वजा बाकी जर केली तर शेतकऱ्यांच्या हातावर 93 रुपये उरतात। त्यातच शेतकऱ्यांचा मुलगा म्हणतो बाबा मला चांगल्या शाळेत टाकू नका, कारण की आपली हालाकीची परिस्थिती आहे, मी जेमतेम चांगलं शिक्षण घेईल आणि मोलमजुरी करून माझं शिक्षण पूर्ण करेल, हे सुद्धा ऐकून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी नक्कीच येतं। तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की याचा आणि आपला काय संबंध?
तर मित्रांनो मार्केटमध्ये तुम्ही जा आणि कोणत्याही दुकानात जा तर त्या ठिकाणी एक रुपये सुद्धा कमी होत नाही. परंतु भाजीपाला शेतकऱ्यांकडून जर तुम्ही एखादी वस्तू घेत असेल तर त्या ठिकाणी शेतकरी हसत असं म्हणतो की भाऊ तुमच्याकडे जर पैसे नसेल तर मला पैसे उद्या द्या किंवा 5-10 रुपये कमी असतील तरी चालेल धकून घेऊ. हे सुद्धा शेतकरी त्या ठिकाणी म्हणत असतो आणि त्यातच शेतकऱ्यांची खिल्ली आपण उडवतो की हा शेतकरी आहे याचे 2 पैसे आपण कमी केलेच पाहिजे. तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की शेतकऱ्यांसोबत कोणत्याच प्रकारचे बार्गेनिंग करू नका. कारण शेती करताना शेतकऱ्यांना बऱ्याच संकटांचा सामना करावा लागतो. आपला लाखोचा करोडोचा पसारा शेतकरी या उघड्या आभाळाखाली त्या ठिकाणी सोडून जातो. जर आपण त्या ठिकाणी सोडून गेलो तर हे सर्वात मोठं जग शंकराचं सर्वात मोठं मन आहे. तर मित्रांनो त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एकच विनंती, जर शेतकरी जागला तर जग टिकेल. कारण की शेतकऱ्याला नाव दिलं आहे जगाचा पोशिंदा. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मित्रांनो मोटिवेशनल स्पीच आहे, बऱ्याच शेतकऱ्यांसोबत अशी अनहोनी घडते. तर मित्रांनो आता महाराष्ट्रभर गारपीट सुरू आहे, बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामधील पीक सुद्धा उभं आहे. तेव्हा मित्रांनो शेतकरी मित्रांना सुद्धा एक विनंती आहे की तुमच्या शेतामधील लवकरात लवकर पिकाचं काम आटवून घ्या. तर मित्रांनो 2-3 दिवस अजून सुद्धा पावसाचा ओर आहे आणि 2-3 दिवस गारपीट सुद्धा होऊ शकते. त्यामुळे तुमचं पीक हे चांगल्या ठिकाणी साठवून ठेवा आणि ज्यावेळेस पाऊस जर सुरू झाला तर चांगल्या ठिकाणी त्या ठिकाणी आसरा घ्या. कारण की घरातील जर एखादा कर्ता पुरुष गेला तर त्यांना किती संकटाचा सामना करावा लागतो हे मित्रांनो त्या ठिकाणी सदस्य सांगू शकतो. तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे.